नमस्कार मित्रांनो बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला की बी एम सी म्हणजे मुंबई कामगार भरतीतील ज्या संदिग्ध प्रश्न जी होते त्यावर ऑब्जेक्शन कसं घ्यायचं त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला बी एम सी हे बारमध्ये टाईप करायचं आहे त्यानंतर बी एम सी टाईप केल्यानंतर पहिल्यांदा जी लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करायचं आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवरती एक चित्र दिसेल त्या चित्रामधील डाव्या बाजूला दिसणाऱ्या भरती या भरती भरती या लिंकवरती जे आपल्याला निळ्या रंगामध्ये भरती दिसत आहे डाव्या बाजूला जलद अंतर्गत त्यावरती भरतीवरती क्लिक केल्यानंतर पुढे एक पेज ओपन होईल त्या पेजमध्ये सेंटरमध्ये सर्वात खाली जे लेबर डिपार्टमेंट आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये त्या एक तुम्हाला लिंक दिसेल लेबर रिक्रुटमेंट दोन हजार सतरा आणि त्याखाली असेल फॉर अप्लाय क्लिक हेअर आणि त्या क्लिकवरती फॉर अप्लाय क्लिक हेअर त्या त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे लॉग इन आय डीचं पेज आहे ते लॉग इन आय डीचं त्या ठिकाणी पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्ही तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुमचं लॉग इन आय डी ओपन करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला एका ठिकाणी लॉग इन आय डी तुमचं ओपन झाल्यानंतर हे तिथं तुम्हाला एक दिसेल, ते लिंक दिसेल त्या ऑब्जेक्शन या लिंकवर जाऊन तुम्हाला ते पेज ओपन करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला कामगार विभाग भरती दोन हजार सतरा याची निवड करायची आहे त्यानंतर परीक्षेची तारीख परीक्षा कोणत्या शिफ्टमध्ये होती परीक्षेचा वेळ हे सर्व काही निवडायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या प्रश्नांबद्दल संदिग्धता आहे याची पण निवड करायची आहे आणि ही आन्सर की तुम्हाला तुमची जी काही खात्री करून घ्यायची आहे की तो संदिग्ध असणारा प्रश्न तुम्हाला संदिग्ध का वाटतो आणि त्याबद्दल तुम्हाला एखादा पुस्तकाचा रेफरन्स द्यायचा असेल तो रेफरन्स सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि ते पेज तुम्ही तिथे सबमिट करू शकता तर ही एक माहिती होती थोडक्यात की तुम्हाला त्या प्रश्नांबद्दल ऑब्जेक्शन कशा प्रकारे घ्यायचं आहे काही वेळानंतर मी या परीक्षेची कट ऑफ लिस्ट जाहीर करणार आहे माझ्या या चॅनलवरती त्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा बाय